जागतिक योग दिनानिमित्त नवीन पनवेल इथं भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 16 आणि पतंजली योग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमान योग शिबिराचं आयोजन सोमवारी करण्यात आलं होतं. या योग शिबिरात पनवेल महापालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांची प्रमुख उपस्थिती लाभली. नवीन पनवेलमधील सेक्टर 2 येथील कर्नाटक संघ हॉलमध्ये हे योग शिबिर संपन्न झालं. या शिबिरामध्ये योग प्रशिक्षक RP यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी योगासने केली. या शिबिरात पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, नगरसेविका राजश्री वावेकर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, स्मिता वाणी, शिवाजी भगत, जितेंद्र तिवारी, ज्योती देशमाने, श्रीनिवास कुंड्रे, पतंजली योग प्रतिष्ठानचे सभासद तसेच परिसरातील नागरिक सहभागी झाले होते. मैं सभी यहाँ पर आज उपस्थित हुए थे नवीन पनवेल में, मैं सभी को और जिन्होंने जिन्होंने यहाँ पर योगदान दिया है आज का योग दिन सफल करने के लिए, उन सभी को बहुत बहुत धन्यवाद देना चाहती हूँ. और फिर से एक बार सभी को योग दिन की शुभकामनाएं देते हुए यही कहना चाहती हूँ कि हमारे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी ने इस योग को सारे जग में फैलाया है और जिनकी वजह से आज योग एक जगह पर सीमित न रहकर संपूर्ण जग में फैला है और अंतर्राष्ट्रीय योगा दिन उनकी वजह से आज हम मना पा रहे हैं. तो केवल ये योग एक दिन के लिए न कर कर आप ये योग अपने ज़िंदगी का एक हिस्सा बनाइए. कितने भी बिजी शेड्यूल में से आप अपने खुद के लिए 15 मिनट या फिर 20 मिनट निकालिए और योगा ज़रूर कीजिए. जैसे कि आज गुरुजी ने प्राणायाम भी बहुत अच्छी तरह से समझाए, उसमें से कम एक दो प्राणायाम भी हम अगर रोज करेंगे तो हमारे लिए बहुत अच्छा है. आज अपने नवीन पनवेल शहरामध्ये आमचे नगरसेवक सन्माननीय संतोषजी शेट्टी आणि भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 16 तसेच पतंजली योगपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी जागतिक योग दिनाच्या निमित्ताने योग शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं. आणि मला अतिशय सांगण्यास आनंद वाटतो की पतंजली योगपीठ जे आहे पनवेलचं नवीन पनवेलचं, त्या नवीन पनवेलमध्ये RP यादव साहेब आणि त्यांच्या सर्व टीमनी या शिबिरामध्ये अतिशय मोठ्या संख्येने सहभाग घेतला. नवीन पनवेलमधल्या अनेक नागरिक आणि बंधू भगिनींनी या ठिकाणी या शिबिराचा लाभ घेतला. आणि मला सांगण्यास अतिशय आनंद वाटते की महिला भगिनी देखील या योग शिबिरासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आपल्या भारताचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांनी ही जी योग संस्कृती आहे या योगाचं महत्त्व हे संपूर्ण जगाला पटवून दिलं आणि या संपूर्ण जगामध्ये 21 जून रोजी जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. आजही अनेक देशामध्ये या ठिकाणी या जागतिक योग दिनाचे प्रोग्राम किंवा योगाचे प्रोग्राम हे या ठिकाणी संपन्न झालेले. मी विशेष करून हे जे शिबिर या ठिकाणी आयोजित केलं, हे शिबिर आयोजित करण्याचे आमचे जे आयोजक आहेत सन्माननीय संतोषजी शेट्टी असतील, जे साई समितीचे सभापती आहेत, तसेच आमच्या सन्माननीय महापौर मॅडम असतील, तसेच आमच्या माजी अध्यक्ष स्मिता वाणी मॅडम असतील, आमच्या प्रभागाच्या अध्यक्ष शिवाजी भगत असतील, श्रीहराजी कुंडू असतील, आमचे जितेंद्र तिवारी साहेब असतील, या सर्व टीमने या अतिशय चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलं. आणि मला अतिशय सणास आनंद वाटतो काही शिबिर अतिशय चांगल्या पद्धतीने उत्साहाने संपन्न यशस्वी रीतीने या ठिकाणी संपन्न झालं याचं देखील या ठिकाणी अभिमान होतो. या सर्व टीमचं अभिनंदन करत असताना मी लोकांना एवढं सांगेन की योग करा आणि तंदुरुस्त राहा. योग हा आपल्या जीवनाचा आणि आपल्या आरोग्याचा एक अतिशय महान मंत्र आहे आणि योगा जर आपण केलं, योगाचे जे प्रकार जर आपण केले तर आपलं शरीर अतिशय स्वस्थ राहते हा अनुभव आहे. आणि म्हणून सर्वांनी योगा करा आणि आपलं जीवन सुरक्षित ठेवा अशी विनंती करतो. धन्यवाद.